परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा पुरात किंवा नैसर्गिक आपत्तीत वाहून गेलेल्या चार लाखांची मदत देण्याची तरतूद आहे त्यामुळे गाढी नदीत वाहून गेलेल्या शिवणसई येथील किसन कातकरी याच्या नातेवाईकांना पनवेल तहसील कार्यालयामार्फत चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे जुलै महिन्यात शिवणसई येथील किसन झिट्या कातकरी याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याचा मृतदेह कोपरोली येथील नदीच्या किनारी सापडून आला होता दुसऱ्या दिवशी पनवेल तालुका पोलिसांनी त्याची ओळख पटवली गाढी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला पुरात किंवा नैसर्गिक आपत्तीत वाहून गेलेल्या व्यक्तीस प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्याची तरतूद असल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनाही मदत देण्यात येणार आहे दोन वर्षांपूर्वी उमरोली येथील गाढी नदीच्या पुरात पती पत्नी वाहून गेल्याने त्यांच्या कुटुंबियांना चार चार लाखांची मदत देण्यात आली होती तसेच वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तहसील कार्यालयाकडून चार लाख रुपयांची मदत दिली जाते पशुपालकांच्या मृत बैलांसाठी पंचवीस हजार रुपये देण्यात येतात पनवेलमध्ये दोन हजार वीस मध्ये खारघर येथील सागर ईश्वर विश्वकर्मा याचा वीज पडून मृत्यू झाला त्याच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत करण्यात आली दोन हजार वीस मध्ये गाडेश्वर येथील संजय चौधरी यांचा बैल मृत पावला त्याला पंचवीस हजारांची मदत करण्यात आली वर तामसई येथील गोमा सफरा यांचा बैल मृत पावला त्यांना पंचवीस हजारांची मदत करण्यात आली तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा